Respiration system. त्याच्यातला पहिला पॉइंट बघितला तुम्ही, कोणता बघितला होता? नोज. नोज नंतर फॅरिंग्स. थर्ड आता काय बघताय? विंड पाईप. हां, विंड पाईप पुढे ड्रायव्ह करून लिया. Why percolates in the thorax? Wind pipe. Why percolates? म्हणजे दोन होतात. Why percolates काय? दोन होतात आणि ते कुठे जातात? तर इन द थोरॅक्स. Why percolates into thorax. One branch enters the right lung and other into left lung. One in right lung, other in लेफ्ट लंग. एक आहे तर राईट लंगमध्ये जाते दोन झाल्यानंतर विंड पाईपमधून, आणि दुसरी जी आहे ती कुठे जाते? लेफ्ट लंगमध्ये. ओके, नेक्स्ट आहे लंग्स. लंग्स लंग्स मध्ये लिहा, प्रेझेंट इन थोरॅसिस कॅव्हिटी. प्रेझेंट इन थोरॅसिस कॅव्हिटी. Each lung has double layer covering. Each lung has double layer. Double layer covering. Double layer covering. अंतरा डबल बनतो. प्लियोरा. त्याला काय म्हणतो आपण? डबल लेअर कव्हरिंगला म्हणतो आपण प्लियोरा. It is made of small compartments. Small compartments. It is made up of small compartments. तेरा नाम है alveoli. क्या नाम है तेरा? alveoli. Gaseous exchange takes place. Gaseous exchange takes place. Gaseous exchange takes place.
across the thin walls of alveoli. Across the thin walls of alveoli. अलवलीचे जे तीन वॉल्स असतात तिथे गॅसेसचे एक्सचेंज होतं. कोणकोणत्या गॅसेसचे एक्सचेंज होतं कोण सांगतं मला? आपण ऑक्सिजन घेतो आतमध्ये, ऑक्सिजन आतमध्ये घेतो त्याचं आणि शरीराचा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो आपण त्याचं. कुठे एक्सचेंज होतं ते? अलवली. कुठे असते अलवली? लंग्सचे जे लंग्स ज्याच्यापासून बनलेला आहे स्मॉल स्मॉल कंपार्टमेंट त्याला आपण अलवली म्हणतो. बरोबर. आता हे लंग्स हा चौथा पॉइंट आहे. लंग्स त्याच्याबरोबर कोण आहे? विंड पाईपच्या वरती फॅरिंग्स, फॅरिंग्सच्या वरती नोज. अशा पद्धतीने एअर आतमध्ये घेतो लंग्सच्या लंग्सपर्यंत येतं. राईट. लंग्सला कोण असतं? अलवली असतात. त्या ठिकाणी मग कार्बन डायऑक्साईड आणि ओटू एक सतह होतं हे चेंज होतो. खरं नवीन टॉपिक हे स्टार्ट होऊन गेला. एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स. Exchange of gases in lungs. गॅस करून घ्या. बाकीचं ऐकून घ्या. जे गॅस आहे का तोडून घ्या. आता पहिले ऐकून घ्या. गॅसेस एक्सचेंज ऑकर्स कंटिन्युअसली व्हाइल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड अलवली. लंग्समध्ये अलवली आहे. अलवलीचे जे तीन वॉल्स आहेत त्याच्या भोवती हे आहे अलवली. आणि हे आहे व्हेन्स ब्लड वेसल म्हणजेच ब्लड. हे जे असतात रेड कलरचे ज्याला म्हणतात आरबीसी. अलवलीचा हा सरफेस आहे थीन वॉल. त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन होतं. या ठिकाणी एक्सचेंज होतं. गॅसेस एक्सचेंज ऑफर कंटिन्युअसली व्हाइल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड अलवली. याच्या ह्या अलवली होती कंटिन्युअस ब्लड सर्क्युलेशन होत असतं. अँड आयर्न कंटेनिंग प्रोटीन हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन आरबीसीज. खरे डॅश करून लिहा. आयर्न IRON आयर्न कंटेनिंग प्रोटीन हिमोग्लोबिन. Containing protein hemoglobin. And I am containing protein hemoglobin. Is present in RBC. Is present in RBC. RBC म्हणजेच कोण सांगतं मला? RBC म्हणजे काय? रेड ब्लड सेल्स. RBC म्हणजे काय? रेड ब्लड सेल्स. ब्लड मध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. ब्लडमध्ये काय प्रेझेंट असतं? हिमोग्लोबिन. हे हिमोग्लोबिन काय काम करतं तर इथे हिमोग्लोबिन आहे. आरबीसीमध्ये काय कोण आहे? हिमोग्लोबिन म्हणजेच आयर्न. प्रोटीन हिमोग्लोबिन म्हणतो आपण त्याला म्हणजेच आयर्न. हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. इथे जे आहे ऑक्सिजन हे ऑब्सॉर्ब करतं हिमोग्लोबिन. कोण ऑब्सॉर्ब करतं? हिमोग्लोबिन. खाली डॅश करून लिहा. Hemoglobin absorbs the oxygen.
हिमोग्लोबिन ऍब्सॉर्ब द ऑक्सिजन. ही ऑक्सिजन कसे कोणामध्ये प्रेझेंट आहे, कोणामध्ये प्रेझेंट आहे, तर ते प्रेझेंट आहे अल्व्हिओली मध्ये. बघा इथे लक्ष द्या, कुठे प्रेझेंट आहे अभिषेक, कुठे प्रेझेंट आहे अल्व्हिओली मध्ये. इथे ऑक्सिजन प्रेझेंट आहे, ऑक्सिजन कुठून आला, आईतून आला, नो सॅरिंग्स विंड पाईप आणि लंग्स, इथून तो कुठे आला अल्व्हिओली मध्ये आला. एकदम स्मॉल कंपार्टमेंट आहे आणि त्याच्या भोवती आपल्या पूर्ण बॉडीच्या ब्लड वेसल्स आहेत. याचा जो थीन सरफेस आहे या ठिकाणी, इथून सी ओ टू इथे जाणार आहे आणि इथला ऑक्सिजन इथे येणार आहे. इथला ऑक्सिजन कोण घेतं, मग आता जे आर बी सी आहे ब्लडमध्ये वाहत आहे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, तो हिमोग्लोबिन ॲब्सॉर्ब करतो ऑक्सिजन. हां, तुम्ही आता लिहिलं हिमोग्लोबिन ॲब्सॉर्ब द ऑक्सिजन, ते खाली डॅश करून घ्या. सी ओ टू अँड वॉटर, सी ओ टू अँड वॉटर कोणाकडमध्ये प्रेझेंट आहे, आता इथे प्रेझेंट आहे ब्लडमध्ये, ब्लड सेल्समध्ये प्रेझेंट, इथे प्रेझेंट आहे. ते नाही पाहिजे आपल्या शरीराला, ते इथे देऊन टाकतील आणि इथून मग परत बाहेर टाकत येईल, रिटर्न जाईल. कोणकोण रिटर्न जाईल, सी ओ टू आणि एच टू ओ, बरोबर. सी ओ टू आणि एच टू ओ हा रिटर्न जाईल. सी ओ टू म्हणजे कोण, हां कार्बन डायऑक्साईड, तो आपल्या शरीराला नाही पाहिजे. ऑक्सिजन आपल्या ब्लडमध्ये घेतलं गेलं, आपल्या ब्लडमधला कार्बन डायऑक्साईड आणि एच टू ओ हा कुठे येईल, तर अल्व्हिओलीमध्ये येईल. कुठे येईल, अल्व्हिओली, अल्व्हिओलीमधून तुकडे जाईल मग रिटर्न जाईल. जसं आपण इनहेल करतो एअर तर ऑक्सिजन घेतो आणि एक्सहेल करतो तर हे एक्सहेल करतो, बाहेर टाकतो तर कार्बन डायऑक्साईड टाकतो. सी ओ टू अँड वॉटर वेपर्स मूव फ्रॉम ब्लड इन टू अल्व्हिओली. या तिथं पुढे काय काय लिहिलं तुम्ही आता, सी ओ टू अँड वॉटर ना, हां वॉटर, सी ओ टू अँड वॉटर वेपर्स मूव फ्रॉम ब्लड. जे ब्लडमध्ये प्रेझेंट आहे मूव फ्रॉम ब्लड, हां या ब्लड आहे ना, ब्लडच्या नसा आपल्या त्याच्यामध्ये सी ओ टू प्रेझेंट आहे आणि वॉटर पण आहे, ते अल्व्हिओलीमध्ये येईल. मूव फ्रॉम ब्लड इन टू द अल्व्हिओली फुल स्टॉप. अशा पद्धतीने बघा, जर ऑक्सिजन इज टेक्स इन टू ब्लड, अशा पद्धतीने ऑक्सिजन हिमोग्लोबिनच्या मार्फत ब्लडमध्ये घेतलं जातं आणि अशा पद्धतीने ब्लडमधलं सी ओ टू आणि वॉटर अल्व्हिओलीमध्ये टाकला जातो. या ठिकाणी एक्सचेंज होतं, मग या ठिकाणी काय होतं, एक्सचेंज होतं. आणि सी ओ टू आणि वॉटर कोणत्या प्रोसेसने आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं, कोणत्या प्रोसेसने, एक्सहेल, इनहेल. इनहेल म्हणजेच काय, कोण, ऑक्सिजन. एक्सहेल म्हणजे बाहेर टाकणे, कोण, आणखी एच टू वॉटर. अशा पद्धतीने यांचं एक्सचेंज होतं. एक्सचेंज नेमके कोणत्या ठिकाणी होतं, तर आपल्या नोजमध्ये नाही होत, तर कुठे होतं ते अल्व्हिओली आपल्या लंग्समध्ये होतं. लंग्समध्ये हे विंड पाईप दोन त्याचे ब्रँच्युअल्स, ब्रँच्युअल्सलाच पुढे तुम्हाला पुढच्या वर्षी ते पुढच्या वर्षी नवीला आहे तुम्हाला ब्रँच्युअल्सचा स्टडी, दहावीला, दहावीला आहे ब्रँच्युअल्सचा स्टडी तुम्हाला, दहावीला पण आहे. तर ते ब्रँच्युअल्स, ब्रँच्युअल्स आणि अल्व्हिओली याच्यामध्ये गॅसचं त्रास तुमचं एक्सचेंज होतं आणि त्याच्यावर तुम्हाला गॅसच डीपली स्टडी आहे. इथे बघा तुम्हाला काय सांगितलं, अल्व्हिओली म्हणजे ब्लड वेसल्स आर बी सीमध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे, बरोबर. हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे म्हणजेच तो काय आहे, आयर्न आहे, हिमोग्लोबिन प्रोटीन, तो ॲब्सॉर्ब करतो अल्व्हिओलीमधला ओ टू, मग ब्लडमध्ये पूर्ण बॉडीमध्ये ओ टू पसरवला जातो आणि ह्या ते ऑक्सिजनचं काम झाल्यानंतर त्याचा सी ओ टू तयार होतो, तो सी ओ टू ब्लडमध्ये असतो आणि तो अल्व्हिओलीमध्ये येतो, तो एक्सहेलने, एक्सहेलने आपल्या शरीराच्या बाहेर टाकला जातो. पुढे लिहा, फिट डायफ्रॅगम, नोज बघितलं, सायन बघितलं, विंड पाईप बघितलं, चौथा लंग्स बघितलं. लंग्स नंतर कोण आहे, माता डायफ्रॅगम. डायफ्रॅगम कुठे माहिती तुम्हाला, डायफ्रॅगम कुठे आहे, लंग्सच्या खाली, हां लंग्सच्या खाली, डायरेक्ट सेपरेशन वॉल येते, सेपरेशन वॉल खालची वॉल आणि अपडॉमिनल
आणि लंग्स याला सेपरेशन करणारे जे वॉल आहे तिला काय म्हणतो आपण डायफ्रॅगम म्हणतो. हे आपण रेस्पायरेशनमध्ये महत्त्वाचं कार्य करतो. क्लियर? प्रेझेंट ॲट बेस ऑफ थोरॅसिस केज. ही थोरॅसिस केज आपली मग हे आहेत ना रांग पासोड्या म्हणतो बघा आपण त्यांना. ह्या ज्या थोरॅसिस कॅव्हिटी हाड हे जे आहेत ना आपले हार्ट ठेवलं जातं त्याला थोरॅसिस कॅव्हिटी म्हणतो. हा थोरॅसिस कॅव्हिटी ते संपते आपल्याला हाताने मी बघितलं ना आपण तर इथे संपते आणि याच्या खाली जो मांसल भाग मस्क्युलर भाग जो चालू होतो त्याला म्हणतो आपण डायफ्रॅगम. त्याला काय म्हणतो आपण डायफ्रॅगम. ह्या ठिकाणी म्हणजेच तो अबडोमिनल आणि थोरॅसिस कॅव्हिटी याला सेपरेट करतो मधला भाग. प्रेझेंट इन बेस ऑफ थोरॅसिस केज. थोरॅसिस केजच्या बेसला प्रेझेंट इन बेस ऑफ थोरॅसिस केज. खाली जास्त इट प्रेझेंट बिटवीन कोणाकोणामध्ये प्रेझेंट आहे मग कोणाकोणामध्ये थोरॅसिस कॅव्हिटी अँड अबडोमिनल कॅव्हिटी. इट प्रेझेंट बिटवीन थोरॅसिस कॅव्हिटी अँड अबडोमिनल कॅव्हिटी. अबडोमिनल कॅव्हिटी अबडोमिनल म्हणजे पोट. Rising up of ribs. Rising up of ribs. ये हाड़े आजूबाजूचे आपण तो होतो बघा थोडेसे कॅव्हिटी फुकते. थोडेसे कॅव्हिटी काय होते फुकते म्हणजे राइजिंग होते वाढते. हां ते वाढते काय होते rising up of ribs and lowering diaphragm lowering diaphragm dash karun decrease in pressure on lungs. decrease in pressure on lungs. हां लंग्समध्ये आहे ना लंग्स असा आहे ना आपला. हां लंग्स अशा पद्धतीने त्याच्यावर प्रेशर अप्लाय केला आपण तर तो असा होईल. असा होईल म्हणजे हवा निघून जाईल बाहेर बरोबर. पण तुम्ही आतमध्ये घ्याल ना रिब वाढेल. रिब वाढेल म्हणजेच काय होईल रिब एक्सटेंड होईल आणि डायफ्रॅगम खाली होईल लोअरिंग डायफ्रॅगम खाली होईल म्हणजेच लंग्स काय होईल असा होता ना तो तो असा होऊन जाईल. असं झाला म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं मग हवा भरली जाईल. त्याच्यामध्ये काय होऊन जाईल मग हवा भरली जाईल. Decrease in pressure on lungs. Hurry guys, go. Ribs returns to their original position. Ribs return to their original position and diaphragm rises up. diaphragm varthi sarke diaphragm varthi sarke diaphragm rises up manje parat lungs chipun jai. lungs chipun manje mang ti hava kudai jai mang aplya bahar tatte jai exhale ne. apan inhale karto manje baka inhale karun baka tumhi inhale da karun ghetla inhale kelo म्हणजे काय झालं तुम्ही तुमची छाती फुगली. छाती फुगली म्हणजे काय झाली थोरॅसिस कॅव्हिटी आहे ती काय झाली फुगली. डायफ्रॅगम खाली गेला मधला जो लंग्सचा भाग होता तो फुगला त्याच्यामध्ये हवा आली बरोबर. तुम्ही इनहेल केलं हवा खाली गेली आणि तुम्ही सोडून दिली हवा तर काय झालं डायफ्रॅगम वरती सरकला थोरॅसिस कॅव्हिटी कमी झाली डिक्रीज झाली त्याच्याने लंग्स परत छोटा होऊन गेला आणि हवा बाहेर टाकली गेली. म्हणून इनहेलने थोरॅसिस कॅव्हिटी वाढेल डायफ्रॅगम वरती खाली सरकेल लोअरिंग डायफ्रॅगम. मोकळी जागा तयार होऊन जाईल लंग्सला. इनहेलने पूर्ण हवा आतमध्ये जाईल लिव्हर लंग्समध्ये
त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेस नॉर्मल कंडिशनला याल आता चेक करून तुम्ही रीड रिटर्न टू देअर ओरिजिनल पोझिशन अँड डायफ्रॅगम राइजेस अप. डायफ्रॅगम वरती सरकेल आणि रिप्स पण ओरिजिनल पोझिशनला येतील आणि डायफ्रॅगम बी वरती सरकेल. त्याच्याने काय होईल मग तर एक्सेल होईल. हां मग डायफ्रॅगम राइजेस अप, प्रेशर ऑन द लंग्स इन्क्रीजेस. प्रेशर ऑन द लंग्स इन्क्रीजेस मग लंग्समधलं जे प्रेशर आहे ते काय होईल इन्क्रीज होईल. डायफ्रॅगम राइजेस अप, प्रेशर ऑन द लंग्स इन्क्रीजेस. पुढची सिस्टम आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. पाच मिनट बाकी. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम नॉट अ खाली डॅश करून लिया. इट परफॉर्म्स ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. इट परफॉर्म द फंक्शन ऑफ इट परफॉर्म्स द फंक्शन ऑफ ट्रांसपोर्ट ऑफ वेरियस सब्स्टन्सेस. ट्रांसपोर्ट ऑफ वेरियस सब्स्टन्सेस फंक्शन ऑफ ट्रांसपोर्ट ऑफ वेरियस सब्स्टन्सेस वेरियस सब्स्टन्सेस लाइक वॉटर, कॉमा हार्मोन्स, कॉमा ऑक्सीजन, कॉमा सोल्युबल न्यूट्रिएंट्स, एंड वेस्ट मटेरियल्स. ब्लड सर्क्युलेशन सिस्टम आपण उद्या बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण रेस्पिरेटरी जी सिस्टीम आहे जे तुम्ही दिलेलं आहे आणि जे तुम्ही एक्सप्लेन करून तुमच्या याच्यामध्ये नोट्स काढून केलेलं आहे त्याच्याशी थोडीशी चर्चा करावी लागेल आपल्याला. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये बघा, रेस्पिरेटरी सिस्टीम स्टार्टपासून बघा तर एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन असे तीन टाईप्स होते. कोणकोणते? एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन. आपल्यामध्ये जी एनर्जी असते ती कोणत्या प्रकारची असते? ए टी पी. कोणती? ए टी पी. ए टी पी तुला फॉर्म काय आहे? ॲडोनाईन ट्रायफॉस्फेट. हे एनर्जीचं नाव आहे म्हणजे शुगरचं नाव आहे, स्टार्चचं नाव आहे. हे शुगर झालं, स्टार्च झालं, माल्टोज झालं, सुक्रोज झालं, ही एनर्जी आहे. आपण जर बनलो ना तरीसुद्धा आपण ग्लुकोजचं पाणी पितो. ग्लुकोज काय? एनर्जी. आपण जे बी अन्न खातो त्याचं शुगरमध्ये कन्वर्जन होतं, ती काय आहे? एक प्रकारची एनर्जी आहे. मग आपण आता रेस्पिरेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये पाच मेन ऑर्गन्स येतात. कोणकोणते? नोज, नोज नंतर फॅरिंग्स, फॅरिंग्स नंतर विंड पाईप, विंड पाईप, विंड पाईप नंतर लंग्स, लंग्स नंतर डायफ्रॅगम. हे पाच येतात. नोजने एअर आपण आतमध्ये घेतो, ती कोणा थ्रू जाते? फॅरिंग्स थ्रू. फॅरिंग्स थ्रू कुठे जाते ती? विंड पाईप. दोन ठिकाणी गेलेला आहे, बाय फॉरगेट्स विंड पाईप. हां कुठलेला? विंड पाईप बाय फॉरगेट्स इन टू थोरॅक्स. हां ही थोरॅक्स कॅव्हिटी, त्याच्यामध्ये बाय फॉरगेट्स म्हणजे दोन भाग होतात. एक कुठे जाते ती? एक राईट लंगला जाते आणि एक लेफ्ट लंगला जाते. आणि ही जी लंग्स आहेत, हे लंग्स कशामध्ये सिच्युएटेड आहेत? त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत हे हाडांमध्ये. याला काय म्हणतो आपण?
थोरॅसिक कॅव्हिटी याला काय म्हणतो आपण, थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये हे लंग्स प्रेझेंट आहेत. तर जास्तीत जास्त भाग थोरॅसिक कॅव्हिटीचा लंग्सने व्यापलेला आहे. हे थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये ना स्मॉल स्मॉल कंपार्टमेंटमध्ये कोण आहे, अलिओली. काय आहे? अलिओली. आणि हे जे लंग्स आहेत हे डबल लेअर आहेत. काय म्हणतो त्या लेअरला आपण? हां, प्लिव्हरा. काय म्हणतो आपण त्या लेअरला? प्लिव्हरा. आणि जे स्मॉल स्मॉल कंपार्टमेंट्स आहेत त्याला काय म्हणतो आपण? अलिओली. या अलिओलीलाच तिथेच गॅसेस येतील. या अलिओली, या अलिओलीच्या भोवती ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आहे, ब्लड वेसल्स आहेत, ब्लड व्हेन्स आहेत. या ब्लडमध्ये प्रेझेंट आहे आरबीसीमध्ये हिमोग्लोबिन, आयर्न म्हणजेच हिमोग्लोबिन प्रोटीन प्रेझेंट आहे. तो ॲबसॉर्ब करतो ऑक्सिजन. इथपर्यंत आला आहे आपण नोज सॅरिंग्स विंड पाईप लंग्स थ्रू अलिओलीपर्यंत ऑक्सिजन आलेला आहे, एअर आलेली आहे. इथला ऑक्सिजन कोण ॲबसॉर्ब करेल? हिमोग्लोबिन ऑब्सॉर्ब करेल. आणि ब्लडमधलं कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर कुठे जाईल? अलिओलीमध्ये जाईल. आणि या अलिओलीमधून इथून बाहेर टाकलं जाईल. कोणत्या मेथडने? कोणत्या प्रोसेसने? एक्सेलने. कोणत्या प्रोसेसने? एक्सेलने. एक्सेलने कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर आपण काय करू? बाहेर टाकू. अशा पद्धतीने एक्सचेंज होते या ठिकाणी ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साईडचं. ठीक आहे, ठीक आहे. उद्या आपण ब्लड सप्लायची सिस्टम बघू. Then it is done.